मोठी बातमी समोर आली आहे ती आपण पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 ते 23 तारखेदरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत। या 3 दिवसांमध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचं आंदोलन किंवा रॅली धरणे आंदोलन हे करता येणार नाहीये। एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त जणांना एकत्र येता येणार नाही हा आदेश बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यात लागू करण्यात आलाय। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आलाय। तर 21 आणि 23 तारखेपर्यंतच्या काळामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून या 3 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचं आंदोलन रॅली धरणं आंदोलन यासारख्या एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त जमा होता येणार नाहीये आणि हा आदेश अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये जारी करण्यात आलेला आहे, लागू करण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी जिल्ह्यामध्ये 144 कलम हे लागू केलेलं आहे। तसंच जर आदेशाचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असं सुद्धा या आदेशामध्ये नमूद करण्यात आलंय। दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणीही भडकवू पोस्ट व्हायरल करू नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा सुद्धा यामध्ये देण्यात आलाय।